दिग्रह शहर के दो वकीलों के बीच नेर तहसील के कोड़ा ग्राम के किसानों की भूमि अधिग्रहण मामले में कथित 24 लाख की फीस को लेकर उपजा विवाद, मारपीट, धोखाधड़ी के आरोप प्रत्यारोप के बाद पुलिस थाने जा पहुंचा। आइए देखते हैं क्या है पूरा मामला। शहर में इन दिनों दो वकीलों के बीच भूमि अधिग्रहण मामले में फीस को लेकर शुरू हुआ विवाद उलझन गलतफहमी और कथित तौर पर हमले के बाद थाने जा पहुंचा। एडवोकेट इरफान घोंगड़ी की शिकायत के मुताबिक एडवोकेट साजिद वर्षानी ने उन्हें केवल 2 लाख रुपए की फीस अदा की, जबकि नेर तहसील में भूमि अधिग्रहण के एक मामले में पक्षकार को उच्च न्यायालय से 6 करोड़ ब्याज के साथ दिलवाने के आदेश दिए गए थे। इस मामले में एडवोकेट इरफान के मुताबिक उनकी फीस कुल राशि के 4% यानी 24 लाख रुपए तय हुई थी, लेकिन ऐन वक्त पर एडवोकेट साजिद वर्षानी ने उन्हें केवल 2 लाख देकर वादे से मुंह कर लिया। इस विवाद के बाद 20 जुलाई को एडवोकेट इरफान के घर पहुंचे सलमान और बिलाल नामक हमलावरों ने उन पर हमला किया, जिसमें उन्हें गहरी अंदरूनी चोटें आई है। इस आशय की शिकायत दर्ज करते हुए एडवोकेट इरफान घोंगड़े ने प्रेस वार्ता को संबोधित किया। सर नमस्कार, मी एडवोकेट इरफान, मी प्रॉपर रहिवासी दिग्रजचा आहे। मागील 4 वर्षापासून मी नागपूर हायकोर्टात प्रॅक्टिस करतो। मागील 1.5 वर्षापूर्वी ॲडवोकेट साजिद वर्षाने यांनी पक्षकार वसंत झाडे यांना माझ्यासोबत घेऊन आले होते। हा जो पक्षकार आहे वसंत झाडे, याची धरणाची केस होती LAC ची, आणि सदर प्रकरणामध्ये शासनाने अपील केली होती नागपूर हायकोर्टातील, आणि वसंत झाडेतर्फे मी होतो। सदर मॅटरमध्ये वसंत झाडेतर्फे निकाल लागला आणि माननीय हायकोर्टाने 6 करोड रुपये याला विड्रॉल करण्याचे आदेश दिले। यानंतर त्या दरम्यान या पक्षाकारातर्फे साजिद वर्षांनी आणि आमची फीस ठरली होती 18 लाख रुपये पहिले, नंतर यांचा दोघांमध्ये ते 24 लाख रुपये फीस ठरली। तर ही फीस जी आहे साजिद वर्षांनी या पक्षकाराकडून घेतली आणि मला काही त्यांनी फीस दिली नाही, 2 लाख रुपये माझ्या अकाउंटला टाकले। हा मॅटर मग पेंडिंग होता 1.5 वर्षापासून। मागील 15 दिवस पहिले पार्टी स्वतः ॲडव्होकेट साजिद वर्षांनीकडून कंटाळून माझ्याकडे आली आणि मला ते त्यांनी त्यांनाही अपील करायचे म्हणून मला कळविला। त्यांना मी विचारला का तुम्ही ॲडव्होकेट वर्षांनीजवळ पैसे किती जमा केले, तर त्यांनी म्हटलं मला 24 लाख रुपये जमा केले। मग मला नागपूर हायकोर्टात माझे काही प्रकरण होते, मी परत गेलो आणि ईद निमित्त दिनांक 20/7/2021 रोजी नागपूरहून दिग्रजकडे येत असताना यवतमाळहून साजिद वर्षांनीला 4:21 मी फोन लावला, तर वर्षांनी साहेब वसंत झाडे हा तुम्हाला पैसे जमा केले म्हणून मला ऑफिसला येऊन सांगितला आणि तुम्ही मला माझी फीस जमा करा, ते त्याची रेकॉर्डिंगसुद्धा आहे। वर्षांनी म्हणे मैंने तुझे जो पैसे देने के थे वो दे दिया, मैं उससे 1 करोड़ फीस लिया होगा, अब तेरा मेरा कुछ भी नहीं। फिर मैंने 2 बार उनको बोला मेरे पैसे तो आपने देना चाहिए, आपने खुद मुझे आकर वहाँ पे फीस दिया था। उतने में वो फ़ोन उन्होंने कट कर दिया। मैं दिग्रस आया, दिग्रस पहुँचते ही मैं घरी बसलो, 2 गुंडे आले सलमान आणि बिलाल, मला कॉलर पकडून एवढं इतका काही बेदम मारहाण केली त्यांनी का तू वर्षांनी सोबत वाद का घालला, आणि वर्षांनी सारखा मोठा दादा कोणीच नाही। मला माझ्या घरातून तर मेन रोड घंटीबाबाचा तिथपर्यंत मला मारताना नेलं त्यांनी, तलवार होती, तलवारची मुठ्ठी माझ्या छातीवर मारली, पूर्ण प्लॅन करून एवढा मुक्का मार बेदम मारहाण केली मला आणि माझ्या खिशातले पैसे काढून। इधर नेर तहसील के कोहड़ा ग्राम निवासी और मामले के पक्षकार विक्रम वसंत अप्पा झाड़े ने 22 जुलाई को यवतमाल SP ऑफिस के साथ ही दिग्रस पुलिस थाने पहुंचकर शिकायत दर्ज कराई। झाड़े ने एडवोकेट इरफान द्वारा एडवोकेट वर्षानी पर फीस को लेकर लगाए गए सारे आरोपों को बेबुनियाद करार देते हुए थानेदार सोनाजी आमले को इस संदर्भ में सौंपी गई शिकायत में स्पष्ट किया कि एडवोकेट इरफान ने विक्रम झाड़े के पिता वसंत अप्पा झाड़े को बार बार फोन कर लाखों रुपए की फीस अदा करने का दबाव बनाया और फीस अदा नहीं करने पर कोर्ट में जारी मामले में बाधा उत्पन्न करने की भी धमकी दी, जिससे विक्रम के पिता वसंत झाड़े की तबीयत पर विपरीत असर हुआ है। माझा केसला कम से कम 1.5 ते 2 वर्ष झालेले आहे। 1.5 ते 2 वर्षानंतर हा प्रश्न उद्भवला की मी वर्षांनी साहेबाला 24 लाख दिले, असे साहेबाचं म्हणजे त्यांचं नाव जे आहे म्हणजे त्याचं नाव मला घोंगडे साहेबाचं नाव मी मला पाठ नाही आहे, पण माझा परिचय त्याच्यासोबत मी केस देण्याच्या आधी पण नव्हता, केस दिल्यावर पण नव्हता, पण मी पहिलेपासून वर्षणी साहेबाच्या
कॉन्टॅक्टमध्ये असताना वॉटसनी साहेबाला जे काही दिली केस त्या केसमधली मी फी कमीत कमी 4 ते 4.5 लाख रुपये मी एक वॉटसनी साहेबाला फी दिलेली आहे. त्यातले वॉटसनी साहेबांना त्यांना माझ्यासमोर 50,000 रुपये दिले होते. नंतरही 1.5 लाख रुपये असे करून ते त्या साहेबाचं नाव घेऊन मला पाठवलं असताना त्या साहेबाला 2 लाख रुपये वॉटसनी साहेबांना दिलेले. जो 24 लाखाचा विषय घेत आहे ॲडव्होकेट निर्बान साहेब ते एकदम चुकीचं आहे. कारण हा जो 24 लाख रुपये म्हणतात आहे वर्षन साहेबांना आमचे झाडे साहेबांना 24 लाख रुपये दिलेले आहे. 24 लाख रुपये नसताना ते फक्त 4 ते 4.5 लाख रुपये दिलेले आहे हे सत्य आहे. हा जो वर्षनी साहेबावर जो आरोप केलेला आहे चुकीचा आहे निरर्थक आहे. त्यामुळे वर्षनी साहेबांना या आरोपापासून मुक्त करावे अशी आमची कोहळा पुनर्वसन. आमचे जे संबंध आहे वर्षनी साहेबासोबत आमचा 2002 पासून संबंध असल्यामुळे वर्षनी साहेब त्या प्रवृत्तीची व्यक्ती नसून ते सदैव गरीब कास्तकाराची मदत करतात आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यामुळे हे जे 24 लाखाचा जो विषय आहे हा निरर्थक आहे. वर्षनी साहेबांना जवळून पाहिलेला आहे आणि माझी पण केस त्यांच्याकडेच आहे. माझं 8 एकर शेत गेलेलं आहे. आज आम्ही दिग्रस नगरीतर्फे जवळजवळ 50 ते 100 सगळे प्रतिष्ठित लोक माननीय SP साहेबांना निवेदन देण्यासाठी गेलो. यवतमाळला माननीय SP साहेबांना आम्ही निवेदन दिलं. काल जी घटना घडली त्या घटनेमध्ये कोहळा तालुका नेर येथील जे कास्तकार आहे आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात जो विषय झाला ॲडव्होकेट साजिद वर्षनी साहेबावर जे आरोप झालेले आहेत ते तथ्यहीन आहे बिनबुडाचे आहे. ॲडव्होकेट घोंगडे साहेबांनी जे आरोप केलेले आहेत ते सर्व बिनबुडाचे आहे. याकरिता मी हे सगळे आम्ही SP साहेबांना जे निवेदन दिलं त्या निवेदनावरून सगळ्या चॅनलवाल्यांना मी ही कळवत आहे. बहरहाल कुल मिलाकर शहर के इन वकीलों के मामले में आरोप प्रत्यारोप का दौर चल पड़ा है. इस मामले में दोनों वकीलों ने एक दूसरे के खिलाफ अपनी अपनी शिकायतें पुलिस थाने में दर्ज कराई है. अब देखना होगा कि दिग्रस पुलिस की छानबीन और जांच पड़ताल के बाद क्या निष्कर्ष इस पूरे मामले में सामने निकल कर आता है. दिग्रस से NBCN न्यूज़ के लिए जुबैर खान की रिपोर्ट.